भाग्य लगातार सर्वांच्या मुखामध्ये एकच शब्द असतात. कधी भाग्य चमकणार, कधी नशिबाची कायापालट होणार. आज याच विषयी मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. बघा, नऊ ग्रह जरी आहे पण तरी दहावं घर आपल्या कर्माचं असतं. तुम्हाला सगळं काही तुमच्या कर्मानुसार मिळत असते. तुमच्या दिवसाची सुरुवात होते तर रात्री तुम्ही झोपेपर्यंत तुम्ही काय चांगलं करता, काय वाईट करता याची सगळी काही नोंदणी ईश्वराकडे असते. मग याच प्रकारे आज भाग्याविषयी मी बोलणार आहे. जर आपल्याला असं वाटतं की माझं भाग्य चमकत नाही आहे, म्हणजे मी लगातार मेहनत करत आहे, या घरामध्ये सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न करते या करतो आहे, ताई आणि दादा दोघं पण, लेडीज आणि जेंट्स, कारण आपल्या सगळ्यांची इच्छा असते की माझ्या भाग्यामध्ये कायापलट झाली आहे, पिढी न पिढी झाली. खूप जणांचं मी बघितलंय, कुंडली पण बघते तर की त्यांची चौथी पाचवी पिढी जरी येते तरी त्यांच्या घरामध्ये पितृदोष असतो, दरिद्रता असते, ग्रहमान चांगले नसतात, वास्तूचा पण दोष असतो. मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? कित्येक उपाय केले तरी भाग्य चमकत नाही. तुमच्या कुंडलीमध्ये विनस जेव्हा शुक्र स्ट्रॉंग नसतो ना, तर तुम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टींचं सुख मिळत नाही, सुख समृद्धी वैभव तुम्हाला मिळत नाही. जर आपल्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये मला लक्झरियस लाईफ मिळावी, पैसा, सुख, समृद्धी, वैभव सगळं काही मिळावं, मला प्रेम माझ्या पार्टनरचं, माझ्या आजूबाजूच्यांचं, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं, अशा वेळेस तुम्हाला 7 शुक्रवार किंवा तुम्हाला 11 शुक्रवार जर तुमच्या बाजूला गाय माता असेल, गाय माता सगळ्यात श्रेष्ठ आहे, हिच्यामध्ये कित्येक साऱ्या देवतांचा वास असतो, तुम्हाला असं 7 शुक्रवार किंवा 11 शुक्रवार करायचं आहे. आता अधिक महिना आहे, तुम्ही याही महिन्यामध्ये सुरुवात केली तरी चालते. गुळ घ्यायचा आहे, गुळाची छोट्या छोट्या ढेऱ्या मिळतात दुकानामध्ये, किराणा शॉपमध्ये. आपल्याला गुळ हातावरती घ्यायचं आहे सकाळच्या टाईमला, आणि स्वच्छ आंघोळ वगैरे झालं की लक्ष्मी माताचं स्मरण करायचं आहे. गाय माताजवळ जाऊन तुमच्या दोन्ही हातात गुळ घेऊन तो गाय माताला तुम्हाला खाऊ घालायचा आहे. जेव्हा गाय माता तुमचे हे दोन्ही हात चाटणार ना, तर असं म्हणतात तुमचं भाग्य उजळतं. आणि ती जेव्हा चाटते ना, तर त्याची रीस नाही पकडायची. काही जणांचं बघितलंय, अरे बापरे काय करू काय नाही असे करतात, असं नका करू. तुम्ही गायला जेव्हा गुड खाऊ घालणार, तुमचं भाग्य चमकणार. त्यानंतर गाय मातेला प्रणाम करा आणि तिच्या मागच्या साईडला दर्शन घ्यायचं, कधी मुखात नाही, तिच्या मागच्या साईडला तुम्हाला पाया पडायचे आहे. त्यानंतर ती थोडी समोर सरकली की तिच्या पायाखालची थोडी माती आणायची आहे, आणि घरी आल्यानंतर याचा तिलक लावायचा आहे तुम्हाला. होत असेल तर तुम्ही तिथे पण लावू शकता. अशा प्रकारे तुम्ही 7 शुक्रवार करा किंवा तुम्ही 11 शुक्रवार जरी केलं, तुमचं भाग्य नक्की चमकेल. हे माझे शब्द आहे. मी खरंच आधी हे उपाय केलेले आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांसोबत शेअर करते, कारण आधी मी कोणत्याही गोष्टीला करून बघते उपाय की खरंच याचा कितपत रिझल्ट येतो. तुम्ही जेव्हा हे उपाय सुरू करता, खरंच तुमच्या ग्रहदशा शांत होतात, तुमचं भाग्य पण चमकतं. पण प्लस लगातार व्हिडिओमध्ये बोलते, वाणी चांगली ठेवा, विचार चांगले ठेवा, कोणाविषयीही मन चांगलं ठेवा, तेव्हाच ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.